साई सूर्य नेत्रसेवा रुग्णालय अहमदनगर येथे डॉक्टर कंकरिया यांनी चष्मा नको असणाऱ्यांसाठी वर्धापन दिनानिमित्ताने दृष्टी भेट योजनेअंतर्गत सवलतीच्या दरात भव्य नेत्र तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिर 19 आणि 20 ऑगस्ट रोजी आयोजित केले आहे. साई सूर्य नेत्रसेवा माणिक चौक अहमदनगर येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नमस्कार, मी डॉक्टर प्रकाश कंकरिया, साई सूर्य नेत्रसेवा अहमदनगर आणि एशियन आय हॉस्पिटल पुणे. मी साई सूर्य नेत्रसेवाचा हा जो 38वा वर्धापन दिन आहे, 15 ऑगस्ट 1985 साली आपण साई सूर्य नेत्रसेवा या अत्याधुनिक नेत्रदानाचा प्रारंभ केला आणि त्यावेळेस सर्वात अत्याधुनिक पद्धतीच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेबरोबरच भारतात त्यावेळेस होत नसलेल्या नंबर घालण्याच्या ऑपरेशन जे आहेत त्याची सुरुवात आपण अहमदनगरला केली आणि त्यामुळे आज अहमदनगर हे म्हणजे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती ओळखलं जातं. आज सगळ्या भारतातनं लोक आपल्या नेत्र उपचारासाठी, विशेष करून लेझर किरणाची जी नेत्र उपचाराच्या ज्या शस्त्रक्रिया आहेत त्यासाठी आज अहमदनगरला भेट देतात आणि हे एक चांगल्या पद्धतीचं मेडिकल टुरिझमचं एक खूप चांगलं उदाहरण झालेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं ही जी वेगळी जी प्रतिक्रिया आम्ही त्यावेळेस निवडली की रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी, की ज्याद्वारे दृष्टी दोष घालवणे, चष्म्याचे दोष घालवणे आणि त्या युवकाला आपल्या आयुष्यामध्ये उभं करणे, आपल्या ह्या वर्धापन दिनाच्या निमित्त 19 आणि 20 ऑगस्ट रोजी साई सूर्य नेत्रसेवा इथे आपण सवलतीच्या दरामध्ये उपचार असं शिबिर ठेवलेलं आहे. तर ज्यांनाही ह्या शिबिरामध्ये आपला हा दृष्टीदोष घालवायचा आहे, चष्मा घालवायचा आहे आणि आपल्या आयुष्याचं स्वप्न गाठायचं आहे, त्यांनी कृपया या शिबिरासाठी नाव नोंदणी करणे अतिशय आवश्यक आहे.